आज मी तुम्हाला उपवासाची भरली मिरची कशी करायची ते दाखवणार आहे. नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. भरली मिरची करण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त तिखट नसतात आणि मिरची थोडीशी जाडसर घ्यायची आहे, म्हणजे मधोमध चीर देऊन आपण त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरू शकतो. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार करून घेतला आहे. अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घेतली. जिरे भाजून जिरेची पावडर तयार करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला ही मिरची अशी मधोमध कट करून घ्यायची आहे. मी मिरची स्वच्छ धुवून त्यानंतर सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने आपल्याला मिरची मधोमध कट करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये मसाला भरायचा आहे. आता मी ह्या ताटामध्ये हा शेंगदाण्याचा कूट काढून घेते. त्यातच आपल्याला जिरे पावडर घालायची आहे. लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस जर नसेल घालायचा, आमचूर पावडर अर्धा चमचा घातली तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर मिरचीमधली बी काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. आणि आता हे सारण आपण मिरचीमध्ये भरून घेऊया. एकदम व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. मी मिरची भरून घेतलेली आहे. अजून एक मिरची भरून दाखवते. हा मसाला जो तयार केलेला आहे आपण शेंगदाण्याचा कुटाचा, तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेणार आहे. मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण मिरची फ्राय करून घेऊया. मी गॅसवर पॅन ठेवलाय. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलंय. तेल गरम होऊन देते. तेल गरम झालंय. आता तेलावरती आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत. मी ह्या आधी सुद्धा उपवासाची दह्यातली मिरची कशी करायची ते दाखवलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. सगळ्या मिरच्या मी तेलावरती ठेवून घेतल्या आहेत. आता गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं एका साईडनी मिरची आपण चांगली वाफून घ्यायची. साधारण 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहे. मी झाकण काढते आणि आता आपल्याला ही मिरची पलटून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा मिरची आपल्याला चांगली वाफून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण पलटून घेऊया. हे पहा, एकदम छान झाली एका साईडनी. मी सगळ्या मिरच्या पलटून घेते. मी सगळ्या मिरच्या पलटून घेतल्या आहेत आणि पुन्हा साधारण 1 ते 2 मिनिटं मी झाकण ठेवून वाफून घेणार आहे. पुन्हा 2 मिनिटं झालेली आहे. मी झाकण काढते आणि मिरची छान फ्राय होऊन तयार झालेली आहे. आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झाली ही मिरची. खूप छान चटपटीत लागते. तयार झाली उपवासाची भरली मिरची. खूप छान चटपटीत होते. वरईचा भात, आमटी, वरईची भाकरी, दशमी, खिचडी कशासोबतही आपण खाऊ शकतो. खूप छान होते. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.